शिरपूर तालुक्यातील मालकातर येथे ग्रामसेवक परदेशी यांनी ग्रामस्थांनी मागितलेल्या माहिती देण्यास दिरंगाईकरात नेहमी टाळाटाळ केली आहे. 16 नोव्हेंबर रोजी आश्वासनानंतरही माहिती न दिल्यानं ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सभेत गदारोळ केलाय. या रोडावरनं गेले तुम्ही बघितलं सर इथली कंडिशन काय आणि आमची काय. पावसाळा किंवा गडाऱ्यातलं पाणी येतो आम्ही झोपत नाही, रात्रभर झोपत नाही आम्ही. शिरपूर तालुक्यातील मालकातर ग्रामस्थांनी गेल्या 2 वर्षांपासून माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. त्या अनुषंगाने 29 ऑक्टोबर 2021 रोजी ग्रामसेवक के एस परदेशी यांनी ग्रामस्थांना पत्र देऊन त्यात 16 नोव्हेंबर 2021 रोजी सन 2016 ते आजपर्यंत ग्रामपंचायततर्फे राबवण्यात आलेल्या विकास कामांची यादी तसेच कोणकोणती विकास कामे झाली आहेत त्यात कुठे किती निधी वापरला गेलाय अशी माहिती देण्यात येणार होती. सांगतायत की लाखोचा निधी आमच्या गावाला येतोय. गावकऱ्यांचे असंही म्हणणं आहे की गावात कुठलेच काय कामं झालेले नाहीत, तर आम्हाला सांगा की पैसा गेला कुठं. ते आता ग्रामसेवकाला माहिती आहे सगळे पैसे आता निधीमध्ये आम्हाला दाखवलं पण नाही, कामाचं पूर्णपणे काय काम झालं पण नाही अजून. आणि इतके पैसे आलेले निधीमध्ये ते निधी कोणते येते काय येते सगळं ग्रामसेवकांनी कोणी बघायला माहिती नाही, दाखवलं पण नाही, सांगितलं पण नाही. तुम्हाला काय वाटतं पैसा कुठे गेला असेल? ग्रामसेवकांकडेच आहे, त्यांनी कुठेतरी वापरून घेतला, गरीब वापरला असेल. गरीब वापरला असं तुमचं म्हणणं आहे? 25% गावाला लावले, 75% त्यांच्याकडेच आहे. आणि आमच्या एरियात म्हणजे जे आमचे वार्डमध्ये त्या वार्डमध्ये आमचे मेंबरांनी काही नाही काम केलं, लगे त्या मेंबरांना सुद्धा विचारून घ्या, मेंबरांनी काय काम केलं ते पण विचारून घ्या. आमच्या एरियात काहीच काम झालं, खुर्च्या ठेवलेल्या दुसऱ्याकडे ठेवलेल्या, आमच्या एरियात खुर्च्या नाही ठेवलेल्या. मात्र त्या अनुषंगानं ग्रामसेवक परदेशी यांनी ग्रामस्थांना विश्वासात घेत पत्र देऊन माहिती 16 नोव्हेंबर 2021 रोजी दिली जाईल असं आश्वासन दिल्यानंतरही ग्रामसेवक परदेशी यांनी ग्रामस्थांना आचारसंहिता लागू झाली आहे असे सांगून वेळ मारून नेल्याचा प्रकार केल्यामुळे ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. ग्रामस्थांनी माहिती द्या नाही तर पुढे मतदार वाचन करू देणार नाही असं सांगून ग्रामसभा वादळ स्वरूपात चांगलीच गाजवली. गावाला येतात निधीमधून येतात, आमच्याकडून येतात निधीमधून येतात, खासदार निधी, आमदार निधी, पेसा कायदा, ठक्कर बापू, हे सगळं पैसे कुठे गेले हे आम्हालासुद्धा माहीत नाही. तर हे आम्हाला कळवत नाही ना, की सदस्यांनासुद्धा सांगत नाही की हे काम करतात आम्ही, ते काम करतात, कुठली माहिती देत नाही, परस्पर हे पैसे खाल्ले गेले. ग्रामसेवक स्वतःला मालक समजतो. हां, मालक समजतो गावाच्या. बरोबर. तर समजा हे लाईट आहे रात्री लागतात, हे तर काल परवा सुधारलं गेलं आहे. हे 8 लाखाचे लाईट लावलेले आमचे, हे बघा हे वरती बघा, 8 लाखाचे आहे का? आहे का ते 10 रुपयाचे येते पण 10 रुपयांचे. तर कसं आहे या गावात एवढी निधी येते ती कशा कामात करता येते? गावाचा विकास होण्यासाठी. विकास हो, विकास कुठला होत नाही आमचा. त्यात कोणालाही न सांगता किंवा एजंडा न देता मतदार वाचन होत होते व प्रोसिडिंग रजिस्टरवर काही एक विषय न लिहिता कोरी जागा सोडून ग्रामस्थांच्या सह्या अंगठे घेतले जात होते. यामुळे ग्रामस्थांनी ग्रामसेवक परदेशी व प्रशासक राठोड यांना प्रश्नांची सरबती करून सोडले. यात महिला उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी देखील त्यांना वारंवार माहिती विचारली असता त्यांनी ती देण्यास टाळाटाळ केली अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांच्या वतीनं करण्यात आली आहे. गावाचा निधी कुठे गेला असा प्रश्न यावेळी उपस्थित होतोय. इन माण हो का तकलीफ देतो बावसा मारे कोणावतल नाही येते मी. आप एक काम करो, सीबीआय काम लागा. सीबीआय यांनी बी माने तू कतरी बी करे बावसाहेब, आम बठा मारी नाक दिल तू. कम से कम आप 18 के 2000 माण साफ कर दिल लिख लो ग्राम से. हाजो के यू, हाजो के यू काय कोण तुझे मालूम? इना दोरो, इना दोरून पोलीस स्टेशन माली जाऊ. एखादा वाईट लागतो नाहीये, मी हार जुना तुम्ही जो इच्छा करू देजो मारे बी आत्मा चलतली. MDTV साठी श्याम पवार, प्रतिनिधी.